सर्वांचं सहर्ष स्वागत. जय बजरंग कुंदेबी आयोजित ग्रामीण धमाका सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 पहिला दिवस दुसरी मॅच. आई गाव देवी धोंडा वडोले आणि त्यांच्या विपक्षामध्ये न्यू आई एकवीरा सावर यांच्या मध्ये टॉस जिंकल्यानंतर 3 ओव्हरच्या मॅच साठी धोंडा वडोले टीमने शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिले षटक आवेश यांचं राईट हँड ओव्हर द विकेट ने पहिल्या चेंडू डिफेन्स केलाय. हलक्या बॅकलिपचा वापर करत असताना ओळखलंय गोलंदाजाला, ओळखण्यासाठी डिफेन्स केलं असं म्हणावं लागेल. धाव नाहीये, स्ट्राइक वर किरण होता, त्यांनी सन्मान केलाय चेंडूचा कारण का लेंथ आणि लाईन चांगली होती. यावेळेस ऑन साइड ला खेचलाय डीप मिड विकेट मधून सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये पहिली विकेट. दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गोलंदाज आवेश याने. पहिला चेंडू डॉट होता, दुसरा चेंडू थोडासा हॅप टॅकर होता, त्याला ऑन साइड ला पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु डीप मिड विकेट मध्ये सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये पहिला हादरा मिळतोय सावा टीमला किरणच्या माध्यमातून. पहिली विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर खंडू पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात केली गोलंदाज आवेशाने. पहिला चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर विकेट प्राप्त केली, आत्मविश्वास वाढला असेल त्याचा. खंडू त्याला उत्तर देईल का? फुल टॉस आहे, समोर खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दरम्यान चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. तो चेंडू होता मिड ऑफच्या डोक्यावरून उडवला, चौकार आलाय खंडूच्या खात्यामध्ये. खातं ओपन झालं न्यू आई एकवीरा सावा टीमच. यावेळेस देखील ओव्हर पिच होता परंतु खोदता आला नाहीये. मिड ऑफ मध्ये थोडीशी मिसफील पाहायला मिळाली, थोडासा दूर देखील होता शतरक्षक योगेश दलवी. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात, 2 धावा येतील खंडू पाटीलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर. सुरुवातीचे 2 चेंडू गोलंदाजाच्या नाभावर होते कारण का पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर विकेट, परंतु त्याच्यानंतर खंडूने त्याला उत्तर दिलं चौकाराने आणि त्याच्यानंतर 2 धावा आल्यात. गतीचा बन्नाट वापर केला परंतु ऑफ स्टंपच्या खूपच दूर होता, वाईटचा इशारा. गती वाढवताना कधी कधी लाईन लेंथ थोडीशी खराब होत असते हेच आपण पाहिलं. 6 वर 1 विकेट गेली. यावेळी स्टॅप करून दिलाय कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न शतरक्षक नव्हता परंतु पॉइंटचा शतरक्षक पोहोचलाय, झेल पकडलाय. खेळ संपलाय खंडू पाटीलचा, दुसरी विकेट सावा टीमची. लेग स्टंपच्या दूर
खराब चेंडू, दुसरा वाईट चेंडू या ओव्हरचा टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. आउटफील्ड मध्ये पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये 2 शतरक्षक आहेत, एक लॉंग ऑन तर दुसरा डीप मिड विकेट. यावेळी शेवटचा चेंडू डॉट ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर न्यू आई गावदेवी सावट, सॉरी न्यू आई एक्वेरा सावट टीमची धावसंख्या 8 वर 2 विकेट. स्पर्धेची पहिली मॅच प्रेक्षणीय झाली, जबरदस्त कामगिरी कृष्णा इलेव्हन वारलीपाडा टीमची राहिली आहे. 33 धावा डिफेन्स करण्याचा रेकॉर्ड या मैदानामध्ये त्यांच्या नावावर राहिलाय. परंतु मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी असोसिएशनचा संघ यांचा जर विचार केला तर एक अर्धशतक या मैदानावर ठोकलं होतं अभि अंधाडे याने. ते असोसिएशनचे संघ देखील, ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे संघ देखील शनिवारी आणि रविवारी खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. ते अर्धशतक कोणी विसरणार नाहीये. आणि मागच्या आठवड्यात जेव्हा कुंदे फाटे यांचं आयोजन होतं या मैदानामध्ये मसोबा क्रीडांगणावर, तेव्हा देखील कुंदेस्फोट कुंदेच्या नयनला माडोशीच्या बुमराने, सुमितने मिड ऑन षटक टाकले. कुसापूरच्या भगवान शेलारने 51 धावांची खेळी साकारली. 2 अर्धशतक या मैदानावर राहिलेत. मागच्या वर्षी कुंदे बीचचं आयोजन असताना सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफीवर साई स्पोर्ट खारबाव संघाने आपलं नाव कोरलं होतं. ऋषभ काटे हा मॅन ऑफ द सिरीज झाला होता. उत्कृष्ट फलंदाज अभि अंधाडे गावदेवी वडवली टीमचा होता. आणि माझ्या माहितीनुसार झिडके संघ आणि त्याच्यानंतर श्री गणेश दाभाड संघ असे संघ विजय झाले होते. आणि अजून चर्चा करायची झाली तर दाभाड संघाने थोडीशी गडबड केली होती आणि त्यांचे कॅप्टन सागरने अगदी लाईव्ह टेलिकास्ट असताना माफी देखील आयोजकांची मागितली. युट्यूब वर जाऊन तुम्ही चेक करू शकता. पहिलाच चेंडू गुड लाईन वर पिच पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच चेंडू शैलेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली डोंडा वडवली टीमची. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा 2 विकेट आल्यात. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट. गतीमध्ये परिवर्तन केलंय, व्हेरिएशन दाखवले गोलंदाज शैलेशाने. निखिलला शांत ठेवले, तब्बल 2 चेंडू डॉट काढलेत निखिलच्या विपक्षामध्ये शैलेशने. 3 ओव्हरची मॅच डॉट जिंकल्यानंतर गावदेवी धोंडा वडवली टीमने शतरक्षणाचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता फाईन क्षेत्रामध्ये, परंतु संपर्क नाहीये. अपील चांगली होती विकेट किपरची, मुख्य पंचांकडे अपील केली होती. नियमांचा अभ्यास चांगला असेल कारण का ही अपील कटची मुख्य पंचांकडेच करणं गरजेचं असतं, ते त्याने दाखवलं. तिसरा चेंडू डॉट. यावेळेस ओव्हर पिच होता, 9 इशारा, लॉफ केले समोरच्या दिशेने, शतरक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून स्वार झालाय चेंडू, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने हा षटकार ठोकलाय निखिलने. अगदी पुढ्यात टाकला होता ओव्हर पिच चेंडू होता, त्याला लॉफ केला समोरच्या दिशेने, षटकार ठोकलाय. 9 ओव्हर हा षटकार, या 7 धावा मिळतील टीमला. टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली. यावेळेस पुन्हा ऑन साइड ला खेळलाय, डीप मिड विकेट मध्ये गॅप मधून चेंडू चाललाय, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुरुवात झाली त्यावेळी शैलेशने 3 चेंडू डॉट काढले, परंतु त्याच्यानंतर 2 खराब चेंडू, 2 मोठे फटके. यावेळी देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता ऑन साइड ला, परंतु शांत ठेवलं निखिलला. निखिलच्या विपक्षामध्ये या ओव्हर मध्ये जरी 4 चेंडू डॉट असले तरी देखील 11 धावा खर्च केलेत शैलेशने. ओव्हरचा शेवटचा चेंडू
टीम ची धावसंख्या 19 वर. राईट हँड ओव्हर द विकेट ने शैलेश. निखिल साठी समोरच्या दिशेने लॉफ खेळलाय. लॉन्ग ऑन मध्ये शतरक्षक आहे, त्याला प्रेक्षक बनावं लागेल कारण का चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. एकविरा सहावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 25 वर 2 विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 8 डबा खर्च झाल्या होत्या, परंतु दुसरं षटक शैलेशांचं खर्चिक. दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 षटकार, 1 नो चेंडू देखील होता, 1 चौकार देखील पाहायला मिळाला. तब्बल 17 डबा खर्च केले दुसऱ्या ओव्हर मध्ये शैलेशाने. खर्चिक षटक पाहायला मिळतं. सकाळच्या क्षेत्रापासूनच जर आपण विचार केला तर मुख्य व्यासपीठावर कुंदेगावतील कित्येक ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, उद्योजक आमच्या मध्ये जोडले गेलेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत. शेवटचं षटक राहुल दलवी. आज उमेश दलवी नाहीये, या कारणास्तव थोडस संकटामध्ये आहे आईगाव देवी वडोली संघ. राईट हँड ओव्हर द विकेट ने पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू होता, लॉफ केले समोरच्या दिशेने. शतरक्षक होता योगेश दलवी, त्याला बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. राहुल दलवी या गोलंदाजाचं स्वागत देखील दिगंबरने षटकाराने केलंय. चांगला स्कोर यावेळी साबेमध्ये आहे. शतरक्षक नाहीये, दूर आहेत शतरक्षक. 2 धावा येतील आणि त्या पूर्ण देखील झाल्यात. 2 धावेच्या मत्तीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33 वर. तिसरं षटक सुरू आहे. 33 धावा, धावसंख्येने डोंगर गाठले सध्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सहावा टीमची हाफ टॅकल चेंडू उडवलाय मिड विकेटच्या दिशेने. शतरक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. बॅटर षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली. तिसऱ्या ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केलेत राहुल दलवीने. यावेळेस समोर खेळलाय शतरक्षक आहे योगेश दलवी. चांगलं शतरक्षण यावेळेस, एकच सिंगल धाव. आज सलामीचा गोलंदाज उमेश दलवीची अनुपस्थिती आहे म्हणूनच धावांचा डोंगर उभारला गेलाय. पहिलं षटक चांगलं होतं परंतु त्यानंतरचे 2 षटक खर्चिक आहेत. धावसंख्या 40 वर, 40 वरून 46 वर गेलीय कारण अजून एक षटकार आलाय बॅटर निखिल पाटीलच्या माध्यमातून. निखिलने 8 चेंडू फेस केलेत, 22 धावांचं योगदान दिले. नुकताच त्यांनी षटकार टोकले आणि दिगंबरचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये 15 धावा. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली. 2 विकेट गेलेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये राहुलने 5 चेंडू मध्ये 21 धावा खर्च केलेत. खर्चिक षटक राहिलंय. चांगला स्कोर उभारलाय न्यू आई एकविरा सावा टीमने. धावांचा डोंगर शेवटच्या चेंडूवर लेट कट केलाय. गली क्षेत्रामधून चेंडू चालले थर्ड मॅन परिसरामध्ये. इथे अजून एक चौकार येतोय. शेवटच्या चेंडूवर चौकार आणि चौकाराच्या मदतीने न्यू एकविरा सावा टीमची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि जिंकण्यासाठी आई गावदेवी ढोंडावडोली टीमला 3 ओव्हर मध्ये 51 धावांची आवश्यकता.
सावराई स्पोर्ट एलकुंदे दोन्ही टीम जर जोडले असतील तर त्यांना विनंती असेल की आपण सावराई स्पोर्ट एलकुंदे संघ जोडला गेलाय. पवनपुत्र फिसे संघाचे कॅप्टन जर जोडले असेल तर विनंती असेल की आपण समर्थन कक्षाशी संपर्क साधायचे. हॅलो, जाऊया पुन्हा एकदा मसोबा क्रीडांगणामध्ये. दुसऱ्या मॅच दुसरी इनिंग जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 51 धावांची आवश्यकता. लक्ष खूपच मोठं आहे आईगाव देवी वडवली टीम समोर आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी सलामीची सुडी मैदानामध्ये सध्या चालली. रिक्वायरमेंटचा विचार केला तर रिक्वायरमेंट खूपच मोठं आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर आवेशने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. ज्यावेळेस धोंडा वडवली संघ शतरक्षण करत होतो परंतु त्याच्यानंतर शैलेशच्या विपक्षामध्ये 17 धावा खर्च केल्याने शेवटचे षटक राहुल दविले यांचं खूपच खर्चिक राहिले. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार 25 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा आणि जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता. पहिल्या मॅच मध्ये आपण याच्या अगोदर पाहिलं की 33 धावा डिफेन्स करण्याचा रेकॉर्ड केला 4 ओव्हरमध्ये वारलीपाडा टीमने धोंडा वडवली टीम वीर बजरंगच्या विपक्षामध्ये. परंतु इथे लक्ष मोठं आहे, इथे चेसिंग पूर्ण केले जाईल का, हे आव्हान पूर्ण केले जाईल का. समीकरण कठीण आहे, ते समीकरण पूर्ण करण्यासाठी स्ट्राईक इनवर आदेश आणि नॉन स्ट्राईक इनवर अविनाश. पहिले षटक किरण पाटील क्वार्टरल ऑफ भेवंडी सिद्दीक भावे यांनी ठेवलेलं नाव किरण पाटीलला. याच गतीचा बन्नाट वापर करतोय. पहिला चेंडू पुलर लेंथ मध्ये होता, बॅटची इनसाइड एज लागली, स्क्वेअर लेग मध्ये चाललाय, थोडीशी फमलिंग आणि 2 धावा पूर्ण. आदित्यच्या खात्यामध्ये येतील 2 धावा. टीमचं खातं ओपन झालंय परंतु या खात्यामध्ये 18 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. आव्हान आहे आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी मोठा खेळ दाखवावा लागेल सलामी वीरांना. किरण पाटील यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू फाइंड लेग मध्ये उडवलाय परंतु तिथे शतरक्षक सरलकच्या हातामध्ये पहिला विकेट.
तर पॉवर पेचे षटक असताना एक शतरक्षक काऊ कॉर्नर मध्ये, तर दुसरा डीप स्क्वेअर लेग मध्ये असे दोन शतरक्षक किरण पाटील या गोलंदाजाने ठेवलेत आणि त्याचा फायदा देखील त्याला झालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ने ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय काऊ कॉर्नर मध्ये, शतरक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न केले परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. इनिंगचा पहिला षटकार शैलेशच्या माध्यमातून. षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली, टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. यावेळेस देखील गतीचा भन्नाट वापर केला किरण पाटीलने. गतीचा भन्नाट वापर करतो गोलंदाजी करत असताना. हुक करण्याचा प्रयत्न होता फाईन क्षेत्रामध्ये परंतु संपर्क झाला नाही. इथे डॉट चेंडू, पहिल्या 4 चेंडूचा खेळ समाप्त. 8 डावा धावपळकावर लागले गेलेत. त्याच्यामध्ये शैलेशचा विचार केला तर 2 चेंडू मध्ये 6 धावांवर तो सध्या खेळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या ओव्हरचे. अजून एखादा मोठा फटका येईल का या ओव्हर मध्ये? गती वापरलीये, गतीचा वारंवार वापर करतोय. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. ऑन साइड ला खेळलाय, थोडीशी फंबलिंग, मिस फील आणि इथे चौकार. चौकार आले शैलेशच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. लक्ष खूपच मोठं आहे आणि तशी सुरुवात केली शैलेशने या मॅच मध्ये. यावेळी स्प्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज मागच्या दिशेने, फाईन क्षेत्रामध्ये आउटफील अगदी फास्ट आहे. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना चौकार येतोय. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्ती नंतर गावदेवी धोंडा वडवली. टीमची धावसंख्या 16 वर 1 विकेट. हॅलो, पहिल्या ओव्हरच्या समाप्ती नंतर गावदेवी धोंडा वडवली. टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. अजूनही 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. इथून जर आपण रिक्वायर्ड अटेम्प्टचा विचार केला तर 17.50 सरासरीने प्रवास सुरू ठेवावा लागेल. स्ट्राईक एंड वर प्रथमच अविनाश तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात करून दिली पहिली विकेट गेल्यानंतर शैलेशने. 14 धावांचं योगदान दिले 4 चेंडू मध्ये. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऑन साइड ला उडवलाय शतरक्षक आहे. इथे चौकार येतोय. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. अविनाशने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. उत्तर द्यायला सुरुवात केली, धोंडा वडवली टीमने परंतु इथे दांडी गुल केली दिगंबरने. अविनाशची विकेट क्रमांक 2.
टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती 21 अंकावर. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर किरण पाटीलच्या विपक्षामध्ये 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली त्यावेळेस एक चौकार आला, त्याच्यानंतर दिगंबरने विकेट प्राप्त केली आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव सत्यम भोईरच्या खात्यामध्ये. स्कोर 21 वर जाऊन पोहोचलाय. सोडून दिलाय उजव्याष्टीच्या खूपच दूर होता. मुख्य पंच सुभाष पाटील यांचा व्हाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. सध्या तरी दुसरं षटक सुरू आहे. 22 धावा आणि 2 विकेट अशा 4 दुऱ्या स्कोरबोर्ड वर तुम्हाला पाहायला मिळतील. राईट हँड ओव्हर द विकेट ने दिगंबर पुन्हा सोडून दिलाय आउट ऑफ ऑफ स्टंप अजून एक व्हाईट. टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली. पहिली मॅच जेव्हा समाप्त झाली त्यावेळेस तिथे 33 धावा डिफेन्स केल्या गेल्यात. इथे लक्ष मोठं आहे, 51 धावांची गरज 3 ओव्हर मध्ये. इथे या पूर्ण केल्या जातील का, थोडीशी संधी बनाली गावदेवी धोंडावडवली टीमला, कारण का पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यात आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील एक चौकार आणि 2 व्हाईट चेंडू पाहायला मिळालेत. इथून 1-2 मोठे फटके सजवले तर पुनरागमन होऊ शकतं धोंडावडवली टीमचं. लेंथ चांगली होती, तेवढ्यात चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. थोडीशी मिसफील्ड कव्हरच्या शतरक्षकाच्या माध्यमातून झालीये. डीप मधून फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल धावीते, सॉरी 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये 4 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केले दिगंबरने. हॅप ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला, उडवण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर संपर्क नाहीये. सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या दुसरे षटक सुरू असताना 26 वर जाऊन पोहोचली. 51 धावाचा पाठलाग करत असताना धोंडावडवली संघ सध्या तरी सत्यमचा विचार केला तर एक सिंगल धावेवर खेळतोय. तर शैलेशने 6 मध्ये 17 धावांचं योगदान दिले, चांगली बॅटिंग केली शैलेशने. अजूनही 7 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता, रिक्वायर्ड रेट खूपच मोठा आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरचा गतीचा भन्नाट वापर करून यॉर्करचा मारा केला होता. इथे डॉट चेंडू ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 26 वर आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. हॅलो, शेवटचा षटक पहिला चेंडू व्हाईटच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 वर. सुनी जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल 6 चेंडू मध्ये. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी निखिल वर दिली गेली. इथे प्रत्येक चेंडूवर आक्रमक शैलीने बॅटिंग करावी लागेल. यावेळेस उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, शतरक्षक आहे. काय घडलंय तिथे, जुनी इशाऱ्याची वाट पाहूया, पंच काय निर्णय देतील. षटकार आलाय शैलेशच्या माध्यमातून. पवनपुत्र पीसी टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. सावरा स्पोर्ट एलकुंदे यांच्या विपक्ष मध्ये नेक्स्ट सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. अगदी वेळेवर षटकार ठोकलाय बॅटर शैलेशने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33 वर. अजूनही जिंकण्यासाठी 5 मध्ये 18. अगोदर देखील आपण उल्लेख केला होता की मागची मॅच लो स्कोरिंग होती, ती लो स्कोरिंग मॅच डिफेन्स करून कृष्णा 11 वारलीपाला टीमने जिंकली. इथे हाय स्कोर चेस केला जाईल काय मैदानामध्ये, दुसरा रेकॉर्ड दुसऱ्या मॅच मध्ये होईल का, याकडे सर्वांचे लक्ष.
पाच चेंडू मध्ये 18 धावांची गरज. काय बॅटिंग केली शैलेशने, शैलेशचं जर आपण विचार केला तर आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत, 23 धावांचं योगदान दिलंय. गतीमध्ये परिवर्तन, अकूट टप्प्याचा चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क झाला नाहीये. अन्यथा इथे देखील एक मोठा फटका आला असता. नाराज झालाय बॅटर शैलेश, त्याला देखील कळलं गती थोडीशी कमी केली, परंतु हॅफ ट्रॅकर होता. इथे स्विच हिटचा मारा जर सक्सेस झाला असता तर पुन्हा षटकार आला असता. एकच सिंगल धाव इथे, टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली. जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये जुनी 17 धावांची गरज. एक मोठा फटका लावावा लागेल. इथे देखील गती कमी केली, विकेट प्राप्त होते, तिसरी विकेट. मध्यंतर काळामध्ये असं वाटलं होतं की 51 धावा 3 ओव्हर मध्ये गावदेवी धोंडा वडोली संघ पूर्ण करेल, परंतु आता ते शक्य नाहीये असं वाटतंय. कारण का शैलेश सारखा फलंदाज सध्या नॉन स्ट्राइक इन वर आहे, त्यांनी चांगली बॅटिंग केली या इनिंग मध्ये. 8 चेंडू फेस केलेत, 24 धावांचं योगदान दिले, परंतु तिसरी विकेट गेल्यानंतर आवेश नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक इन वर. 3 मध्ये 17, तिन्ही चेंडूंवर 3 गोल्डन षटकार ठोकावे लागतील. ते येतील का नवीन बॅटर आवेदच्या खात्यातून? पहिल्या ओव्हर मध्ये किरण पाटीलच्या विपक्षामध्ये 16 धावा आल्या होत्या. दिगंबरने दुसऱ्या ओव्हर मध्ये कम बॅक केलं, फक्त 10 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक, 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 17 धावा, लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंड वर आवेश. आज धोंडा वडवलीचा उमेश दलवी नाहीये, कदाचित तो असता तर हे चित्र वेगळं असतं. उमेश दलवीचा आपण विचार केला तर इथे काय घडलंय मैदानामध्ये, नोचा इशारा, पुन्हा संधी बनाली होती परंतु बॅटरने तिचा फायदा घेतला नाहीये. इथे नोवर एक मोठा फटका आला असता तर समीकरण थोडस हलकं झालं असतं. आमच्या समालोचन कक्षाच्या समोर टावरच्या अगदी खाली एक गाडी आहे, तिची जी आरसी आहे ती थोडीशी दुसऱ्या दिशेने करायची, तिचा त्रास मुख्य व्यासपीठावर होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35 वर. फ्रीडचा चेंडू अकूट टप्प्याचा होता, उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आवेदच्या माध्यमातून षटकार येतोय. दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. टीमची धावसंख्या 6 धावीच्या मदतीने 41 वर. जिंकण्यासाठी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 धावांची गरज. याच्या आधी जो 9 चेंडू टाकला गेला तो देखील हॅप ट्रॅकर होता, त्याच्यावर जर मोठा फटका सजला असता तर समीकरण अजूनही सोपं झालं असतं, परंतु मॅच संपली नाहीये. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. कधी कधी एका चेंडू मध्ये 6 धावा देखील पूर्ण होतात, कधी कधी 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील पूर्ण होत नाहीयेत. हे क्रिकेट आहे आणि ते सध्या आपण पाहतोय. इथे सोडून दिलाय उजव्या स्टिचच्या बाहेर, वाईडचा इशारा. थोडीशी दबावामध्ये गोलंदाजी होते गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. काय सामने सुरू आहेत. उद्घाटनाच्या मॅच मध्ये 33 धावा 4 ओव्हर मध्ये डिफेन्स केल्या वारलीपाडा टीमने वीर बजरंग धोंडा वडवलीच्या विपक्षामध्ये. आणि इथे 3 ओव्हर मध्ये 51 धावांची गरज असताना त्याचा पाठलाग सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू आहे गावदेवी धोंडा वडवली टीमच्या माध्यमातून. आता समीकरण उरले 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. अजूनही ठोकला जाईल का षटकार? इथे ऑन साइडला खेचलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये, डीप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय. कहाणी में ट्विस्ट, ही गोष्ट वाढलीये, ही गोष्टी बदललीये, या चित्रामध्ये रंग भरण्याचे काम केलेत बॅटर आवेशाने. पहिला सामना समाप्त झाला, त्यावेळी एका चेंडू मध्ये वीर बजरंग धोंडा पटेल टीमला एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती, परंतु इथे
आई गाव देवी ढोंडावडील टीमला या दुसऱ्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये 5 धावांची गरज, म्हणजे षटकार ठोकावा लागेल, ही क्षमता आहे आवेश मध्ये। प्रेक्षणीय मॅच, तुमच्या हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते। 3 ओव्हर मध्ये 51 धावांची गरज होती, परंतु आता एका चेंडू मध्ये 5 धावांची गरज। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, सध्या तरी टीमची धाव संख्या 46 वर जाऊन पोहोचली। स्पर्धेला सुरुवात झाली, पहिली मॅच देखील प्रेक्षणीय होती आणि दुसरी मॅच देखील प्रेक्षणीय झाली। पैसा वसूल मॅच पाहायला मिळतात। कुंदे बी चं हे आयोजन, सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 चं हे पर्व। युट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। एक चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज। एकीकडे संघ आहे न्यू आई एकविरा सावत, तर दुसरीकडे गाव देवी धोंडा वडोली यांच्यामध्ये हा संघर्षमय लढा, ही लढाई। एक चेंडू, परंतु इथे त्या 5 धावा पूर्ण होतील का? पुन्हा नऊचा इशारा। रिटर्न क्रीजच्या अगदी पुढे चेंडू टाकण्यासाठी गेला होता गोलंदाज। मॅच पुन्हा बदलली आहे, मॅच चं चित्र बदललंय, मॅच अजूनही गरम झालीय, मॅच अजून संपली नाहीये। नऊचा इशारा आला होता, इथे एक सिंगल धाव आली, टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली होती 47 वर। जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज। जय हनुमान कुंदे बी आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 चं हे पर्व। आजच्या दिवसातील दुसरी मॅच एकीकडे न्यू एकविरा सावाद आणि दुसरीकडे आई गाव देवी धोंडा वडोले यांच्यामध्ये ही मॅच। दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज। आई गाव देवी धोंडा वडोली टीमला समोर बॅटर आहे आदेश, आतापर्यंत त्याच्या बॅट मधून एक षटकार आणि चौकार आलाय, प्रयत्न चांगले केलेत। इथे एक चौकार येईल का, अजून विजयी चौकार येईल का त्याच्या खात्यातून? इथे हॅफ ट्रॅकल चेंडू होता, बॅटची एज लागली मागच्या दिशेने, आउटफील अगदी फास्ट आहे। एका चेंडू मध्ये 4 धावा पूर्ण झाल्यात आणि ही मॅच जिंकली आई गाव देवी धोंडा वडवली टीमने। अभिनंदन।